श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी, त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे। त्याआधी सगळ्या तुम्ही कसे आहात नक्की सांगा, आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। माझा स्वतःचा हेअर ऑइल प्रोडक्ट मी काढलेला आहे आणि ते स्वतः मी तेल बनवलेलं आहे। हेअर फॉल, डँड्रफ, केस गळती, पुढं टक्कल होणं, बेबी हेअर्स न येणं, आता बघा मी ते स्वतः लावते, मला बेबी हेअर्स यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे केस दाट व्हायला सुरुवात झाली आहे आणि केस लॉंग आणि हेल्दी व्हायला पण सुरुवात झाली आहे। तर असं माझं स्वतःचं प्रोडक्ट मी काढलेलं आहे, त्यासाठी मी इथं खाली नंबर देते, त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सॲपच आला पाहिजे, कोणाचाही कॉल रिसीव केला जाणार नाही। तुमचा व्हॉट्सअप आला म्हणजे मेसेज आला की ताई तेल हवं आहे, की त्याच्या डिटेल्स तुमच्यापर्यंत मी पोचवीन आणि त्यानंतर 15-3 आठवड्यामध्ये, म्हणजे 2 आठवडे ते 3 आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत तेल घरपोच होईल। नैसर्गिकरित्या मी स्वतः बनवलेलं, कुणाकडूनही उक्त आणलेलं तेल मी विकत नाही आहे, तर मी स्वतः त्यासाठी मेहनत घेतलेली आहे, त्याचा जो क्लास असतो तो केलेला आहे आणि त्यानंतर ते तेल मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे। तर ज्या कुठल्या महिला, पुरुष, मुलं, मुली सगळ्यांसाठी हे तेल आहे, ज्यांना हवं आहे त्यांनी नक्कीच, मी हा नंबर देते, तिथं तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला त्यानंतर मी त्या तेलाची माहिती देईन। तर चला, उद्या आहे संकष्टी चतुर्थी, आपल्याला उपाय आणि सेवा दोन्ही करायचे आहेत, तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सॉरी। तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी, आपल्या सगळ्या गणेश भक्तांचा आणि सगळ्यांचाच, म्हणजे गणपती हा प्रथम, म्हणजे ज्याला प्रथम पूजनीय म्हटलं जातं, कोणत्याही देवाची किंवा कुठलीही पूजा अर्चा करण्याच्या आधी आपण करतो ते गणपतीला वंदन, गणपतीची पूजा आणि गणपतीचा अभिषेक। अशा या गणपतीची संकष्टी चतुर्थीचे व्रत जे कोणी धरतं त्याच्या आयुष्यामधले निम्मे प्रॉब्लेम तर असेच संपतात, म्हणून अंगारकी चतुर्थी जेव्हापासून येईल तेव्हापासून आपण हे व्रत धरायला सुरुवात करायची असते। असं मध्ये आधी व्रत धरता येत नाही, जरी तुमचं खंडित झालं असेल मध्ये आधी तरीही पुन्हा अंगारकीपासूनच तुम्हाला हे व्रत धरायचं असतं, हे लक्षात घ्या। अंगारकीपासून तुम्ही हे व्रत धरू शकता, यासाठी कोणत्याही संकल्पाची वगैरे गरज नसते, फक्त त्या दिवशी घरात मांसाहार करायचा नसतो। अशा प्रकारे या व्रताची महती आहे। या व्रताच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता गणपती बाप्पाची सगळ्यात मोठी आणि आवडती सेवा आहे गणपती अथर्वशीर्ष, जे रोज घरात एकदा म्हणा किंवा किमान यूट्यूबला लावून तरी द्या। तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती तांबडामध्ये अक्षता घ्यायच्या, त्याच्यावर मूर्ती ठेवायची आणि 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणत किंवा ऐकत गणपतीवर पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आणि त्यानंतर फलश्रुती म्हणायची। ताई आम्ही ऑफिशियल आहोत, आम्हाला ऑफिसला जावं लागतं, कामाला जावं लागतं, मान्य आहे, अशा लोकांनी किमान एकदा अथर्वशीर्ष म्हणावं किंवा ऐकत ऐकत तुम्ही नक्कीच गणपतीवर म्हणजे अभिषेक करा। अथर्वशीर्ष उद्या नक्की नक्की पठण करा किंवा श्रवण करा, दररोजच करा, पण चतुर्थीला तरी किमान चुकवू नका आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करा। ते पाणी घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करा आणि उरलेलं तुळशीच्या झाडाला सोडून, म्हणजे तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता। हे पाणी तीर्थासमान आहे, हे पाणी अत्यंत मुलांच्या बुद्धीच्या प्रगतीसाठी, बुद्धिवाढीसाठी, तुमचा पती समजा विनाकारण तुमच्याशी वाद घालत असेल, कोणतं व्यसन असेल, सगळ्यासाठीच हे चांगलं आहे। स्वतःहून पीत नसतील तर तुम्ही पाण्यात घालून सुद्धा, नुसत्या पाण्यानं अभिषेक करून पाण्यात मिक्स करून सुद्धा सगळ्यांना पाजू शकता। सासू सासरे दीर जावा, सगळ्यांच्या पोटामध्ये ते गेलं पाहिजे, मुख्य करून आपल्या मुला मुलींच्या पोटामध्ये ते, म्हणजे त्यांनी ते प्राशन केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। हा झाला सगळ्यात पहिला उद्याची सेवा आणि उपाय। दुसरं म्हणजे गणपती स्तोत्र मुलांना रोज म्हणायला लावा किंवा मुलांना ऐकवा, घरात लावा, मुलांना समोर बसवा, म्हणजे आपोआपच त्यांच्याकडून ते म्हटलं जाईल, ऐकलं जाईल, पाठवेल। आता 5-7 वर्षाची, आता माझी ओवी 7-8 वर्षाची आहे, तिच्या पुढे लावून लावून थोडं 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 तिला जमत जाईल। तसंच माझ्या मोठ्या मुलाचं तर अथर्वशीर्ष वगैरे सगळं पाठ आहे आणि तो दररोज म्हणतो, कधी कधी चुकतंही, कधी कधी नुसत्या चतुर्थीला म्हणतो, पण म्हणतो, म्हणजे त्याला ते येतं, हे गरजेचं आहे। घरात राम रक्षा, भीमरूपी स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष या रोजच्या सेवा जर झाल्या तर त्या घरात खरंच अडचणी खूप कमी येतात।
दुसरी गोष्ट म्हणजे ही पण सेवा मी तुम्हाला या आधी पण सांगितलेली आहे, 21 दुर्वांचा बंच हातामध्ये घ्यायचा आणि 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं. छोटं मूल असेल, मोठं मूल असेल, शेजारी बसत असेल तर बसून द्यायचं आणि 11 वेळा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर किंवा 1 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा बोलायची आणि गणपतीकडे देठ आणि तुमच्याकडे पानं, अशा प्रकारे गणपतीला 21 दुर्वांचा तो बंच व्हायचा आणि या दुर्वा तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात किंवा झाडाखाली टाकायच्या आहेत. ही एक सेवा अतिशय उत्तम आहे आणि या सेवेने सुद्धा खूप तुमच्या मुलांचे, तुमच्या घरातले किंवा तुमचे अडकलेले पैसे, कर्ज मुक्ती, काहीही म्हणजे संकट एक नसतं बघा, दवाखान्यापासून ते मुलं न ऐकण्यापर्यंत, व्यसनाधीन नवऱ्यापासून, विचित्र वृत्तीच्या संशयी नवऱ्यापासून, अनेक अनेक प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. माझ्यापासून तुमच्यापर्यंत कुणीही या प्रॉब्लेमला चुकलेलं नाही आहे, तर या प्रॉब्लेमसाठी या सेवा प्रत्येक चतुर्थीला करून बघा आणि काय अनुभव येतो ते मला सांगा. त्याचप्रमाणे ज्या मुला मुलींचं लग्न होत नाहीये, मुलाचं असू देत किंवा मुलीचं असू देत, त्यांनी किंवा त्यांच्या आई वडिलांनी 21 मोदक घरी तयार करा. मोदक करण्याचा आळस करू नका, काही नाही, फक्त एक नारळ, ओलं खोबरं, गूळ आणि कणिक मळायची, घट्ट उकडलेले 21 छोटे छोटे मोदक तयार करायचे आणि गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन ते देऊन यायचे अशाने, आणि तुमच्या लग्नाची इच्छा बोलायची, योग्य वधूवर मिळू देत अशी इच्छा बोलायची. यामुळे तुमचं लग्न लवकरच ठरेल. अजून एक लग्न ठरण्यासाठी याच ठिकाणी मी इथं उपाय सांगते, कोणत्याही गुरुवारपासून स्वतः मुलाने किंवा स्वतः मुलीने याची सुरुवात करायची आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची, तुळशी लावायची, तुळशीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि तुळशी मातेपाशी आम्हाला योग्य वर किंवा योग्य वधू मिळू दे अशी प्रार्थना करायची. 6 महिन्यामध्ये तुमचं चांगल्या प्रकारे लग्न ठरेल, अगदी वय उलटून गेलं असेल तरी, मात्र नित्य नियमानं ही सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला चतुर्थी दिवशीपासून किमान 21 दिवस किंवा अगदी दररोज म्हटलात तरी चालेल, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा रोज 108 वेळा जप जर केलात तर भली संकट तुमच्यावरची, कर्ज असू देत, तुमच्यावर आरोग्याच्या अडचणी असू दे, तुमच्या मुलांच्या अडचणी असू दे, पैशाच्या अडचणी असू दे, व्यवसाय चालत नाहीये ही अडचण असू दे, सगळ्या अडचणी दूर होतील. ज्यांच्याकडे जपमाळ नाही त्यांनी 1 उदबत्ती लावा आणि ती संपेपर्यंत तुम्ही हा जप करा आणि बघा तुमच्यामध्ये काय फरक पडतो ते. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, गणपतीला उद्याच्या दिवशी काय काय आवडतं, तर सगळ्यात प्रिय दुर्वा, लाल फूल, जास्वंदीचं फूल शक्यतो नसेल तर गुलाबाचं फूल, गुळ खोबरं हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोतीचूरचे लाडू म्हणजे बुंदीचे लाडू हे सुद्धा गणपतीला खूप आवडतात, तर हे गणपतीला अवश्य उद्या तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देऊन या. त्याचप्रमाणे अडचणी शारीरिक असू देत, मानसिक असू देत, एक उपाय अजून जो याआधी पण आपण सांगितलेला आहे आजही सांगते, एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये 2 कापूर घ्यायचे, देवघरापुढे बसायचे, एखाद्या तांबणामध्ये ही खोबऱ्याची वाटी ठेवायची, त्यात 2 कापूर घ्यायचे आणि ते जाळायचे आणि ते जळत असताना तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा. तुमच्या अडचणी सगळ्या यासोबत जळून जाव्यात अशी प्रार्थना करायची. हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करायचा, तुम्हाला फक्त 2 कापूर आणि 1 खोबऱ्याची वाटी ह्याचा हा उपाय आहे, करून बघा. मी स्वतः अनुभवलेला आहे, अनेक लोकांनी अनुभवलेला आहे आणि अनेकांना याचा फायदा देखील झालेला आहे. दुसऱ्या दिवशी हे जे खोबरे आहे ते तुम्ही झाडाखाली शेतीमध्ये म्हणजे जिथं त्याचं खत होऊन जाईल अशा ठिकाणी टाकू शकता, किंवा मग तुमच्याच घरातल्या बाल्कनीतल्या झाडामध्ये तुकडे करून टाकू शकता, मोठं झाड असेल झाडाखाली टाकू शकता, पक्षी खाऊ दे, प्राणी खाऊ दे, कुणीही खाऊन जाऊ दे, काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आपला प्रत्येक चतुर्थीचा उपाय दुर्वांची गाठ मारायची, जिथे दुर्वा उगवलेल्या असतात स्वच्छ जागी गणपतीच्या मंदिराच्या इथे किंवा तुमच्या अंगणामध्ये 2 दुर्वा न काढता दोन्ही दुर्वांना आपापसात गाठ मारायची, एकच गाठ मारायची, तुमची इच्छा बोलायची, भल्या भल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, माझ्या झालेल्या आहेत, तुमच्या का नाही होणार, हाही उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. असे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज मी घेऊन आले होते तुमच्यासाठी, हे करून बघा, आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, कारण गणपती हा बुद्धीचा दैवत आहे, गणपती हा भोळा भाबडा, म्हणजे गणपती अतिशय फक्त मोदक, लाल फूल आणि दुर्वा
या तीनच गोष्टींनी प्रसन्न होणारा गणपती बाप्पा आहे. फार काही त्यांच्यासाठी करावं लागत नाही आणि अथर्वशीर्ष त्यांच्या पुढे पठन करायचं. बघा तुम्हाला काय अनुभव येतात ते, आणि मला नक्की शेअर करा कमेंटमध्ये. आपल्या अनेक व्हिडिओच्या खाली कमेंट्स आहेत की ताई तुमच्या उपायांचे अनुभव आम्हाला भरपूर येतात, असेच उपाय सांगत चला. आणि माझं ते कामच आहे, सेवा असू दे उपाय असू दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेलाबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्हाला जो नंबर मी मगाशी इथं खाली दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ. ओम गम गणपते नमः.